भरपूर सेलिब्रिटीजनी भेट दिलेली आहे आणि त्यात आज आम्ही पण आलो. थंड वातावरणात गरम गरम तांबडा पिंडा पिण्याची जी मजा आहे बात करायला. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कोल्हापुरीचा विचार अपडाच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ऍक्च्युली आम्ही तुमची पहिल्यांदा क्षमा मागतो कारण खूप दिवस झाला आम्ही व्लॉग केलेला नाही. खूप लोकांचे मेसेज येत होते की व्लॉग सुरू करा, पण आज आम्ही तोंड घेऊन आलोय तुमच्या समोर मस्तपैकी. आज रप्पाड्याला सुरुवात होणार आहे. आज आपण आले किल्ले पन्हाळगडावर. आणि पन्हाळगड म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात होतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती, शिवा काशी यांचं बलिदान आणि जेधे बांधल सैनिकांबरोबरच बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम. तर आज आपण आलोय पन्हाळगडावरची खाद्य संस्कृती अनुभवायला. चला तर मग आज आपण पन्हाळगडावरच्या खाद्य संस्कृतीवर रप्पाडा देऊया. चला तर तुम्ही ते दोन्हीकडे बघू शकताय. झुणका भाकरीचे स्टॉल आहेत. झुणका भाकरी, खरडा, कांदा, दही, मसाले वांगी, भरले वांगी, मस्तपैकी घरगुती स्टाईलचं, गावरान स्टाईलचं इथं मिळते पन्हाळावर. आणि हेच इथं फेमस आहे. लोक बाहेरून येतात मस्तपैकी, पण आपल्या कोल्हापूरची लोक येतात, संध्याकाळी येतात, मस्तपैकी झुणका भाकरी खातात आणि इथं निवांत जातात. तर इथं झुणका भाकरी कुठल्याही स्टॉलवर खावा मस्त मिळते. पण आजचा जो आपला रप्पाडा असणार आहे तो कॉन्सन्ट्रेशन असणार आहे मटणावर. तर आम्ही तुम्हाला मटणाकडेच घेऊन जातो. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत पन्हाळा एस टी स्टँड जवळच्या गौरी डायनिंग मध्ये. तर हे हॉटेल फेमस आहे इथल्या काळ्या मटणासाठी. एकदम मस्त नॉनव्हेज इथं मिळते, नादखोळा नॉनव्हेज मिळते. तर आज आपण नॉनव्हेजवर रप्पाडा देणार आहे. इथं भरपूर सेलिब्रिटीजनी भेट दिलेली आहे आणि त्यात आज आम्ही पण आलो. आपण गौरी डायनिंग मध्ये काळं मटण खायला आलोय, परंतु तुम्ही माझ्या ताटात बघू शकताय मटण फ्राय आहे आणि त्याच्या ताटात बघू शकताय काळं मटण. हा खर तर अन्याव आहे. ले दिवसांना असं मटणाचा घमघमाट जो नाद करायचा ना, खतरनाक वाटत. शास्त्रानुसार पहिल्यांदा पांढरा रस्सा. थांबा, पहिल्यांदा आपण माहिती देऊ. पांढरा रस्सा नंतर पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, फेमस काळं मटण, अंडा करी, चपाती, बाकी सॅलेड आणि चपाती. योगेशच्या ताटात आहे मसाला फ्राय, फ्राय मटण, अंडा करी, तांबडा, पांढरा, सॅलेड आणि चपाती. तर असं तोंडाला भरपूर पाणी सुटले. एक नंबर जेवण आहे. ते काळं मटण बघितल्यावर तर असं वाटले की कधी एकदा ताव मारते. आता आम्ही शास्त्राप्रमाणे पांढऱ्या रश्यापासून सुरुवात करतो.
पांढरसा एक नंबर आहे आणि दाट आहे. बर, मस्त पांढरा. अशा जेवणाची ॲक्च्युली आमचा परत ब्लॉग सुरू होण्यासाठी अशा जेवणाची गरज होती. त्यास आम्ही जेवायला लागलो. पांढऱ्या रेषापासून सुरुवात झाली. तो एक चांगला स्टार्टर लागला. आता मी तांबडा रस्सा घेतो. खणखणीत, अतिशय खणखणीत तांबडा रस्सा आहे. एक नंबर रस्सा. आणि तुम्ही बघू शकताय मटण खूप भारी शिजलेलं आहे, कारण तोडतानाच लक्षात येते. हा 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 हा, मटण एक नंबर शिजलेलं आहे. चव एक नंबर. अप्रतिम. काळं मटण वर या, जरास फोकस करून दाखव. काळं मटण, मी काळं मटणाचा एक पीस घेतो. ॲक्च्युली हे काळं मटण एवढं फेमस आहे, इथं सेलिब्रिटीज आलेले आहेत वेगवेगळे. सचिन तेंडुलकर, संजय लीला भंसाळी, मराठी हिंदी कलाकार इथे येऊन काळ्या मटणाची टेस्ट घेऊन गेल्यात. एक नंबर जेवण आहे. आणि राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांना इथून मटण लोणचं जातं, म्हणजे विचार करू शकता. नादुकळा मटण आहे काळं मटण. आणि शिजलोय पण खूप छान. एवढं भारी काळं मटण आहे ना, पहिला घास खाल्ल्यानंतर दुसरा घास कधी एकदा खाते असं. मस्त काळं मटण. तो जो मसाला आहे ना, त्यात एक वेगळी जादू आहे. भारी मसाला बनवला. कळलेल्या कांद्याची टेस्ट, तो काळा मसाल्याची टेस्ट, हे अतिशय उत्तम आहे. बघितल्यावर अक्षरशः चॉकलेट वाट लागली. आणि नेहमीप्रमाणे मी स्किम टाकून काळं मटण इकडं ओढून घेतलं. योगेश आपण मी टेस्ट करायला देणार आहे. कसं आहे शेवटी आपला भाऊ आहे. बघ, जागा तयार. योगेश ना पांढरा साला तांबडा बरा. आपले योगी ना एवढ्या दिवस व्लॉग का बंद होते, याचं कारण थोडी कारणं सांगावीत. मी पण माझं कारण सांगतो, पण ते पण स्वतःच कारण सांगावं असं मी त्याला विनंती करावी. मध्यंतरी सगळ्यांना माहिती आहे की माझी सिरियल सुरू होती राजा राणीची गजोडी. ती आता नुकतीच संपलेली आहे. 12 तारखेला त्याचा लास्ट एपिसोड रिलीज झाला. ते कारण प्लस काही नाटकं होती जी मी करत होतो एकांकिका असतील, त्यामुळं तर माझ्याकडून लेट झालेला आहे. आणि माझ्याकडून 15 दिवस जो लेट झाला तो मी अतिशय जास्त आजारी होतो. सर्वांच्या आशीर्वादानं एकदम व्यवस्थित बरं झालं. त्यामध्ये तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. आणि परत आज रप्पाटा द्यायला मी सज्ज आहे. आता काळू मटण इथे येणार आहे. एक 2 पीस देऊ शकते मी, पण प्लेट देणे जरा शक्य ना कमी वाट. बर, टेस्ट करू वगैरे अडशी नंतर. नळी दिसायला रे मला. तुम्ही चपातीमध्ये घेतल्यानंतरच तुम्हाला कळते की खूप चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे. त्यांच्या जेवणाची टेस्ट घेतल्यानंतर समजते की दर्जेदार साहित्य वापरलंय. कारण चपाती पण एकदम मऊलुसलुशीत आहे. Thank you.
थंड वातावरणात गरम गरम तांबडा पांढरा पिण्याची जी मजा आहे ऍक्च्युली हॉटेल आहे पन्हाळ्यावर. पन्हाळ्याचा जो एस टी स्टँड एरिया आहे तिथं जवळ आहे. आम्ही मालकांचा फोन नंबर त्याचा ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. तर तुम्ही येताना कॉल करून या, कारण ह्यांनी एक नवीन फॅसिलिटी सुद्धा उभारल्या जिथे भरपूर जागा असणार आहे बसायला आणि ही इथून जवळच आहे. जर तुम्ही एक दोन महिन्यानंतर आला तर तुम्हाला हे हॉटेल नवीन फॅसिलिटीमध्ये हलवलेलं दिसेल. आणि इथं वेटिंग असते, गर्दी असते. आम्ही खूप लवकर आलो आहे, लिटरली आता 7:30 वाजले, 8 वाजलेत आणि आम्ही जेवायला लागलो. त्यामुळं तुम्ही फोन करून या, तुम्ही सांगा मला काळं मला पाहिजे, फोन करून तुमची ताटाची ऑर्डर बुक करा आणि या. पन्हाळ्यावर कुणालाही जरी विचारलं तुम्ही गौरी डायनिंग कुठं आहे, तर तुम्हाला लिटरली हे आणून सोडतील. तर हे ताटाचं संपणं, रस्सा संपणं, रस्सा भरणं हे चालूच राहील. तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन रप्पाडे देण्यास आम्हाला प्रोत्साहित करा. मला हॉटेलमध्ये आल्यानंतर जो राईस असतो मला तसाच खायला आवडतो आणि फ्राय कांदा प्लस कोल्हापूर कलर. म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला तांबडा आणि पांढरा अनलिमिटेड वाटी सप्पदा भरलेली आहे. कुठल्या पण हॉटेलमध्ये जाऊ, कुठल्या पण हॉटेलमध्ये गेला, पांढरा तांबडा वाटी संपली की परत भरली. राईस पण खूप चांगला आणि मला असंच खायला आवडतो आणि त्याची चव खूप चांगली. त्यामुळे चिकनचं संपलेलं आहे, आपलं मटणाचं सगळं संपलेलं आहे. बघू शकता तुम्ही मटणाला चिकन म्हणते रे, काही मटणाला चिकन म्हणते बाहेर काढा. जेवणाची तासेत म्हणजे ना, मी तिसरी चपाती खावली तरी पण मला जड झालेलं नाही. सेकंड थिंग भक्काचे तिकट लागते की नाही तसलं काही लागलेलं नाही आहे. एकदम छान जेवण आहे, म्हणजे प्रॉपर पचण्यासाठी एक नंबर आहे. आणि तिसरा मुद्दा, मी डायटवर आहे. डायटवर आहे आणि गाल पोहिला काय केवढं सुद्धा ओव्हर बघती जा. सगळे काय तुला सांगायच पाहिजे होता त्या आधी की कॅमेरामनला काय ठेवतच नाही. कॅमेरामन जेवण बसला चपाती पाऊस वाटायला लागेल. मी डायट तर मित्रांनो आता आमचा रपाटा देऊन जवळजवळ झालेलाच आहे. आणि तुम्हाला पण जर काळ्या मटणावर रपाटा द्यायचा असला तर गौरी डायनिंगमध्ये नक्की या, ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा की कसं होतं. तर भेटूया आता आपण पुढच्या रपाट्याला. तर आता आपल्यासोबत आहेत गौरी डायनिंगचे ओनर प्रज्वल शिंदे सर. आता सर कधीपासून हे हॉटेल सुरू आहे? आपलं रेस्टॉरंट 1998 साली चाललं आहे. त्याच्यापासून आत्तापर्यंत आपलं आई याच ठिकाणी आहे. पण आता आपण थोडं मोठं रेस्टॉरंट ओपन करतोय 2-3 महिन्यामध्ये. तुम्हाला जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपलं नवीन रेस्टॉरंट लवकरच. आणि त्याचा पत्ता काय आहे?
तुम्ही बाजीप्रभू पुतळ्यापासून स्ट्रेट आला की नवीन एक गार्डन झाले शिवतीर्थ गार्डन, ओके, त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला आपलं हॉटेल आहे. तर खासियत काय आहे आता सध्या तुमच्याकडे हॉटेलमध्ये ज्या गोष्टी मिळतात त्यातली खासियत काय आहे? आपलं काला मटन फेमस आहे, त्याच्याबरोबर मटन दम बिर्याणी आहे, खिमा आहे, मटन चॉप्स, ग्रीन मटन, ग्रीन चिकन, खिमा बॉल, तुम्हाला जे हवं आहे कोल्हापुरी स्टाईलमध्ये सगळं करून. आणि तुम्ही मगाशी एकदा आम्हाला म्हणाला होतात की राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांच्यापर्यंत सुद्धा ते लोणचं जातं, तर त्याच्याबद्दल काय सांगा? आपलं इथून आपले कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष संजय पवार साहेब ते ज्यावेळी मुंबईला जातात त्यावेळी आपल्याकडून मटणाचं लोणचं, चिकनचं लोणचं डायरेक्ट उद्धव साहेबांपर्यंत जातं, त्यांना खूप आवडतं. आणि आतापर्यंत कोणकोणते सेलिब्रिटी इथं जेवून गेलेले आहेत? असं बघायला गेलं तर खूप जण येऊन गेलेत. आता आम्ही थोड्याच दिवसामध्ये होल्डिंग्स वगैरे करणार आहे त्याचे, पण सर्वात मोठं म्हटलं तर तुम्ही संजय लीला बनसाळे आपल्याकडे येऊन गेलेत. बर. त्याच्यानंतर संजय मांजरेकर, सी आय डीची सगळी टीम आपल्याकडे येते. ते अजून सुप्रिया पाठारे, असे सगळे वेगवेगळे मराठी हिंदीमधून आपली इंडिया क्रिकेट टीमचे पाटील म्हणून आहेत, संदीप पाटील. हां, परत आहेत खूप सारे आपल्याकडे विजेते. तर त्याचबरोबर क्रिकेटर मिलिंद कुलकर्णी सर सुद्धा इथे येतात. तर आत्ता जर हे हॉटेल बघायला गेलं तर पन्हाळ्यावरील स्टँड पाशी आहे, परंतु त्यांनी सांगितलेल्या पत्त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो पत्ता सुद्धा आम्ही तुम्हाला देतो. 2 महिन्यांनी येणार असाल तर नक्की त्या ठिकाणी या आणि किंवा फोन करून या तुम्ही, म्हणजे तुम्हाला इझी जाईल. त्यांचा फोन नंबर सुद्धा आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तुम्हाला. आपल्याकडे येणार असाल तर पहिला एक साधा कॉल करून या, कारण की आपल्याकडे रश खूप असतो. आत्ता हे जुनं रेस्टॉरंट आहे त्यामुळे आपल्याकडे थोडं सिटिंगचा प्रॉब्लेम आहे, पण 1-2 महिन्यामध्ये आता आपण प्रशस्त असं हॉटेल बनवलं आहे जेथं की 60-70 लोकांचं सिटिंग आहे, इन्क्लुडिंग 30 लोकांचं वेटिंग एरिया बनवलं नवीन रेस्टॉरंट. तर पन्हाळ्यावरती फिरायला आल्यानंतर, गड अनुभवण्यासाठी आल्यानंतर नक्की या हॉटेलला भेट द्या. थँक्यू सर.